छोट्याशा वयात तिनं आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली, त्यानंतर ती मोठी झाली, वयात आली आणि मग तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या देहबोलीवर संपूर्ण प्रेक्षक वर्ग फिदा झालं आणि मग तिनं रसिकांवर अधिराज्य गाजवलं अशी एक मराठी मुलगी जिला आपण अनेक चित्रपटातून पाहिलं आणि मग या कार्यक्रमाच्या निमित्तानं तिचा साहित्याशी असलेला संबंध आणि तिची निरीक्षण शक्ती आपण अनुभवली, तिच्या कामातली ऊर्जा आपण अनुभवत आलोच, पण तिचं कलांवर असलेलं प्रेमसुद्धा आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहिलं अशी आपली सर्वांची आवडती उर्मिला मातोंडकर हिला अभिवादन. हे सादरीकरण केल्याबद्दल, हे अभिवादन केल्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. कोंबडी पळाली या गाण्यावरची आपली मराठमोळी स्टार क्रांती रेडकर हिनं अभिवादन केलं आणि उर्मिला या निमित्ताने एक फॅन म्हणून, प्रेक्षक म्हणून सांगू इच्छितो, आम्हाला सगळ्यांना तुझा अभिमान आहे. मॅम, मी जेव्हा पण तुमचं काम बघते, मग तो कुठलंही अगदी मासूमही असू दे, ते भूत, ते सगळे एक हसीना थी. डाय हार्ड फॅन मॅम, टोटल रिस्पेक्ट, टोटल रिस्पेक्ट. देख ना, उर्मिला ऐसी करती है ना, विच. आणि आज आज मला खूप आनंद होतोय की आज जिथे तुम्हाला इथे एक ट्रिब्यूट द्यायचं आहे त्यासाठी माझी निवड झाली, ह्याच्यात मी माझं सौभाग्य मानते. मॅम, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही याल का वर, आपण जर एक जस्ट अ रिक्वेस्ट. Thank you.
प्लीज जोरदार टाळ्या. उर्मिला खरं सांगू का, डान्स इज अन ॲटिट्यूड अँड यू हॅव द स्किल, यू हॅव द ॲटिट्यूड. पण त्यांनी जे सुरू केलं तू झटका बघितलं का तू? म्हणजे असं वाटलं की क्षणभर अख्खा मंच जो आहे इट वॉज ऑन फायर, असा हल्ला तो मंच. आणि त्याच्यानंतर मग देन शी गॉट बॅक ऑन टू द सॉन्ग ऑल्सो. Wow, Urmila. I think... Oh, yes. Outstanding. Ma Antim Sora rocks. Rocks, it rocks. Thank you so much. Thank you. So much. Thank you.